गेल्या 3 दशकापासून बांधकाम क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावलेल्या फुर्डे ग्रुपने आय टी क्षेत्रात टाकण्याचा संकल्प केला असून ज्या जन्मभूमीत जन्म झाला त्याच जन्मभूमीला कर्मभूमी बनवण्याचा संकल्प करून स्वतःच्या जागेत फुर्डे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही आय टी कंपनी सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला असून बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचा शुभारंभ होत असल्याची माहिती सुनील फुर्डे यांचे सुपुत्र रोहन फुर्डे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार दिलीप माने आणि लक्ष्मी आयट्रोलिकचे मॅनेजिंग डायरेक्टर शरद ठाकरे हे प्रमुख उद्घाटक या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे यावेळी फुर्डे यांनी सांगितले. ते अधिक माहिती देताना काय म्हणाले पाहूया. या पत्रकार परिषदेला रोहित फुर्डे, CEO आनंद मार्डीकर, आसिफ बागवान, दिगंबर कोणापुरे आदी उपस्थित होते. डेटा चोरी होत नाही किंवा आमच्या स्टाफकडे सुद्धा तो कुठून कंट्रोल ठेवता येतो, तर त्या सगळ्या सुविधा केल्या. त्यामुळे 3-4 जणांना आमच्या जी चर्चा चालू आहे आता त्या आता सर मला वाटतं डिस्टर्ब करण्याचा अर्थ नाही. त्यांना आम्ही सगळं दाखवतोय आणि पहिल्या महिन्यात 2 महिन्यात आता धंदा म्हणजे मी सुरुवातीला काही दिवस आपल्याला प्रयत्न करावा लागतील, पण ह्याचं एक एक्झाम्पल म्हणून मी पुण्याला टायर करून ऍक्च्युली काम चालू केलं.